आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस इथे बस. हे घे पाणी पी. बरं वाटत. विचार नाही करायचा बाळा एवढा. ही मेनका ना कधी कधी इतकं क्रूर वागते ना, कठोर. समोरच्या मनात काय चाललंय याची कदरच करत नाही ग ही. आता बघ ना, तुझ्या घरामध्ये इतकी मोठी घटना घडली असती. नाही घडली, पण तुला काय वाटलं असेल याचा विचार नको करेल. ती मला मान्य आहे की तिचं आणि गौतमचं वैर आहे, मान्य आहे मला. पण प्रिया अगं, आपण वैराशी सुद्धा इतक्या खालच्या पातळीत जाऊन कधीच बोलत नाही, कधीच. मला माहितीये ती असं का वागतेय. ती असं वागतेय कारण तिला लोकांना हे दाखवून द्यायचंय की ती किती कठोर आहे, किती कणखर आहे. लोकांनी तिला घाबरावं असं वाटतं तिला, म्हणून वागते. तुला माहितीये माणसं अशी कधी वागतात? जेव्हा ती स्वतः आतून घाबरलेली असतात तेव्हा. माझी मेनका अशी नव्हती ग, कधीच नव्हती. मग कशी होती? गावातल्या मुली असतात की नाही, लाजऱ्या बुजऱ्या अल्लड, तशी होती. तुमची अर्पित आहे की नाही? अगदी तशी. घरच्या माणसांवरती माया करणारी पण स्वच्छंद, फुलपाखरासारखी बागडणारी. तुला सांगते, गावातल्या मुली कशा दोन वेण्या घालतात तशी ही सुद्धा घालायची, पण लिपस्टिक मात्र लावायची. हा मेकअपचं काय वेड होत ना कुणाच ठाऊक. बाई छान होती ग, तिचे वडील ना खूप दारू प्यायचे ना. आमची जबाबदारीच नको होती. गेले एक दिवस आम्हाला दोघींना सोडून. मीच काबाड कष्ट करून तिला वाढवलं, मोठं केलं, पण मला कळलंच नाही ग ही इतकी हट्टी, इतकी स्वार्थी कधी झाली ते मला कळलंच नाही. प्रिया खूप बदलत गेली, इतकी बदलली ना की आपण कुठून आलोय हे सुद्धा विसरून गेलो. ती विसरली नसती ना तर अशी वागली नसती. इतकं केलं मी तिच्यासाठी, पण आज तिला माझी सुद्धा किंमत नाही. पण असं वाटत नाही ना की ती छोट्या गावातून आली. असं वाटेल कारण मेनका ना खूप हुशार. देवानी इतकी बुद्धी दिली ना तिला की एखादी नवीन गोष्ट चुटकीसारखी शिकते. तुला आता असं वाटत असेल की ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकली की काय, पण अजिबात नाही. हा एकेकाळी ह्या मुलीला इंग्लिशही धड बोलता यायचं नाही. बापरे अशी काय वावरते ना आता की लोकांना वाटेल की जन्मापासून ही श्रीमंतीतच वाढली. पण आजी तुम्ही त्या छोट्या गावातून पुण्यात कशा का आलं? अगं ती खूप मोठी गोष्ट आहे, नंतर कधीतरी सांगेन. तुला बरं वाटतंय ना आता? हो ठीक आहे. मी थँक्यू आजी. अगं अगं या थँक्यू. आणि उगाच विचार करायचा नाही हा. हे शुभदा टिफिन सर्व्हिसेसचे पेपर्स आहेत, नीट तपासून घ्या आणि लवकर कामाला सुरुवात. ओके. आणि हो, हे 20,000 रुपये आहेत. ही फी भरल्याशिवाय काम होणार नाही, लायसन्स मिळणार. अहो पण सर ही फी तुम्ही देणार आहात? हो का, एनी प्रॉब्लेम? अहो हे कुटुंब माझ्या कुटुंबासारखंच आहे, गौतम सर मला वडिलांसारखेच आहे. आणि
आणि समजा वडिलांना जर का एखाद्या कामात पैशांची गरज लागली तर मुलगा मदत नाही का करत काय चला कामाला लागा चला 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 अग ब्रेकफास्ट तयार सुद्धा केलंस हो माझ्यासाठी काही काम ठेवलं नाहीस ना करायला आणि किचन मध्ये कधी गेली होतीस आजी आज मी ठरवलं होतं की मी स्वतः ब्रेकफास्ट करणार आता तुम्ही एवढं सगळं मला शिकवलं मग म्हणलं बघूया करून अरे वा हेल्दी डोसे बनवलेत मेनकाला आवडतील असे तुम्ही बसा ना तुम्ही खाऊन तरी बघा खाऊन बघा एक हा मी देते घ्या कसं झालं जमलं खरं फक्त एक सूचना सांगू हो पुढच्या वेळेला जेव्हा डोसा करशील ना तेव्हा थोडासा पातळ कर आणि तेल जास्त घाल तेल पण ते मेनकाला आवडत नाही ना आणि चालतही नाही तिला काय कळतंय ती कधी गेली स्वयंपाकघरात अजिबात नाही तिला ना फक्त काही नाव पाठेत तुला सांगते तूप आणि लोणी यातला फरक सुद्धा तिला कळत नसेल आजी कॉफी घे तुला सांगते लहानपणापासून ना ही मुलगी अशीच आहे म्हणजे आता बघ मुलींना जे जे आवडतं किंवा मुली आईकडून जे जे शिकतात त्यातलं काहीही ती शिकलेली नाही तिचं फक्त एकच स्वप्न होत खूप मोठ व्हायचं आणि भरपूर पैसा कमवायचा अगं पैशावर ना आठवलं एक गंमत सांगते बस इथे बस बोला एकदा ना मी एका प्लेट मध्ये पुरणपोळी आणि 101 रुपये ठेवले आणि तिला म्हंटल की देवाला नैवेद्य दाखव आणि मग पुरणपोळी खा काय केलं असेल तिने काय केलं 101 रुपये घेतले आणि पळून गेली मी आपली दिवसभर शोधते हिला बापरे आणि संध्याकाळी परत आली ना तर हिच्या हातामध्ये मेकअपचं सगळं सामान होत आता बोल उन्हाळ होती कधी आजी मी पण होते म्हणजे फरक फक्त एवढाच आहे की मला खूप पैसा मिळायचा तोही न मागता पण मला प्रश्न पडायचा की एवढ्या पैशांचं करू काय मी नाही आमची परिस्थिती ना उलट होती मला ना याच आश्चर्य वाटत म्हणजे अशी परिस्थिती असताना सुद्धा